नमस्कार मी रुक्मिणी सुतार देवमाणूस मालिकेतील आपली लाडकी सर्वांची सुरुवाती तसेच माझ्या मुलासारखे देवमाणूसमध्ये काम करणारे डॉक्टर राजेंद्र खेडेकर ह्यांनी कुठलीही मदत न घेता किंवा कुठलाही सरकारी पैसा किंवा कुठलंही काही पैशाचं हे न करता स्वतःच्या खर्चाने पंचेचाळीस दिवस लोकांना जेवण पुरवलं तसंच त्यांचे दोन दवाखाने आहेत दोन ॲम्ब्युलन्स आहेत परत वारकऱ्यांना मदत करणे शस्त्रक्रिया फुकट करणे आणखीन बेड आहेत त्यांचे मोफत पूरग्रस्तांना मदत करणे वृक्षारोपण करणे व्यसनमुक्ती केंद्र असे खूप खूप त्यांचे कार्य खूप चांगलं आहे खूप मोठं कार्य आहे कुठलंही कोणाचा एक पैसा न घेता स्वतःचा जो पैसा मिळेल तो स्वतः त्यात घालून लोकांना मदत करतात लोकांची सेवा करतात आणि करोना काळात ह्यांचं खूप मोठं खरंच मोलाचं कार्य आहे की लोकांना बेड मिळत नव्हते लोकांना औषधं इंजेक्शन मिळत होती ती त्यांनी उपलब्ध करून सगळ्यांना जेवण देणं म्हणजे चष्टा नाही पंचेचाळीस दिवस त्यांनी हे कार्य केलेले आणि त्यांचं कार्य खूप छान आहे तर उगंच आपलं कोण पण फुकट आपलं इंजेक्शन वाटतंय औषधं वाटतंय हे वाटते ते वाटते म्हणून त्यांच्या मागं न पाळता अशा खरं देव माणसांची किंवा अशा लोकांची आपल्याला गरज आहे अशा लोकांच्या तुम्ही पाठीशी राहा ते कलाक्षेत्रात पण खूप त्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या मुलांचं पण खूप छान काम आहे मुलांना त्या कलाक्षेत्रातून मिळालेले पैसेसुद्धा ते कधी वापरत नाहीत ते ह्या लोकांसाठी मदत करतात आणि दान करतात तर तुम्ही कृपया सर्वांनी अशा लोकांच्या पाठीशी उभं हेच माझं तुम्हाला कळकळीचं कल विनंतीचं सांगणं आहे